सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच अजूनही बरसात आहे ही मालिका सुरू झाली आहे त्या मालिकेत मल्हारचे पात्र साकारणारा अभिनेता संकेत कार्लीकर याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याबाबत संकेतने त्याच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे संकेतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की भाऊ आजोबा म्हणजे आईचे वडील देवाघरी गेले कधी वाटलं नव्हतं की हसत हसत काढलेला आमचा हा सेल्फी शेवटचा असेल माझे खूप लाडके आजोबा कायम आपल्या कामाप्रती प्रामाणिक आईलाही त्यांनी कायम ही, ही शिकवण दिली की आपण जे काम करतोय त्या जागेला मंदिर समजून तिथल्या कामाप्रती प्रामाणिक राहायचे चार दिवसापूर्वी मी आईला म्हणालो की सिरियलमध्ये महत्त्वाचे सीन सुरू आहेत म्हणून मी इतक्यात रोह्याला येऊ शकत नाही प्रवा आजोबा देवाघरी गेले आणि माझं इथं दुर्लक्ष होऊ नये म्हणून आईने ही गोष्ट माझ्यापासून दोन दिवस लपवली आणि दुःख कितीही मोठं असलं तरी पहिले काम ही भाऊ आजोबांची शिकवण आईने म्हण मला दिली काल रात्री तिने सांगितलं तेव्हा आजोबांच्या सगळ्याच आठवणी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या खूप वाईट वाटलं पण करत असलेल्या शूटमध्ये दुःख सावरायचे बळ मिळाले अशी भाऊक पोस्ट संकेतने आजोबांविषयी शेअर केली आहे संकेत या आधी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकला आहे सोनी मराठीवरील हम बने तुम बने तसेच स्टार प्रवाहावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून संकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता सध्या तो सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मल्हार ही व्यक्तिरेखा साकारत आहे तर तुम्हाला अजूनही बरसात आहे या मालिकेतील मल्हारचे पात्र साकारणारा अभिनेता संकेत कार्लीकरचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा